सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं। महाराष्ट्र राज्य अधिवासी पारधी विकास परिषद ने अपनी विभिन्न मांगों को लेकर मुंबई के आजाद मैदान पर आंदोलन किया। आज का मोर्चा हा मुंबईत आणण्याचे कारण असं आहे, आजपर्यंत अनेक वेळा आम्ही मागण्या केलेल्या आहेत, आदरणीय मुख्यमंत्र्याकडे मागण्या केल्या, आदिवासी विकास मंत्र्याकडे मागण्या केल्या, दोन वेळा आदिवासी विकास मंत्र्याकडे बैठका सुद्धा घेतल्या, आदिवासी विकास मंत्र्याकडे दोन वेळा बैठका सुद्धा घातल्या, परंतु काही त्याच्यात म्हणजे आउटपुट काही निघालेलं नाही। बरेचसे प्रश्न असे होते की ते गृह विभागाशी निगडित आहेत, बरेचसे प्रश्न महसूल विभागाशी निगडित आहेत, कारण अतिक्रमणाच्या जमिनीचा प्रश्न आहे हा साधारणतः वन विभाग आणि महसूल विभागाकडे आहे, अत्याचाराचे प्रश्न आहेत हे गृह विभागाकडे प्रलंबित आहेत। म्हणून यावेळेस सर्व 27 मुद्द्याला घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। साधारणतः हा 10 ते 12 हजार पारधी समाज एकवटला तो कशाकरता अन्याय अत्याचार पीडित आहे म्हणून एकवटला। आजची स्थिती अशी वाईट आहे पारध्यांची की आमच्या बहिणी आमच्या आईच्या समोर आमच्या डोळ्याच्या समोर तिच्यावर बलात्कार होतो आणि शेवटी हे आपण चर्चा करतो। आम्ही त्यांना तेही म्हटलं की हे असं असं घडतं, त्यांनी पलो CID चौकशी लावली, पण ज्या मुलीवर बलात्कार होतो ते परत सांगत नाही, कारण ते का सांगत नाही तर पोलीस त्याला इन्काउंटर करण्याच्या धमक्या देतात, पोलीस उचलून नेतात, दरोड्याच्या नावावर खाली उचलून नेतात, पोलीस स्टेशनवर ठेवतात, हॉटेलमध्ये त्याचा अत्याचार करतात। किती दिवस सहन करायचं आहे? हे सहन करण्याची सीमा संपलेली आहे। आम्हाला मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावं आमचं नेहमीचं म्हणणं आहे। राहायला घर नाही, कसायला जमीन नाही, राशन कार्ड नाही, BPL मध्ये नाव नाही, ज्या ठिकाणी तो राहतो त्या गावरानात राहतो, त्या गावरान जमीन त्याला देत नाही गाय राहण्याची, ते ग्रामपंचायतवाले त्याला हुसकावून काढतात। ज्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या काही वन विभागाचे आहेत, वन हक्क कायदा 2006-2008 मिळायला पाहिजे। काही लोकांना पट्टे दिले, 8 अ दिला, त्या कृषी विभागाकडून त्याला कर्ज मिळत नाही, कुठली शासकीय योजना नाही। एका बाजूला महाराष्ट्र शासन शेतकऱ्याचे कर्ज माफ करतं आणि शेतकऱ्याचे उत्पन्न डबल उत्पन्न कसं होईल याची चिंतन मंथन करतं, आणि ज्यांना पट्टे दिले त्याला काहीच अर्थ नाही। म्हणून अशा ह्या ज्या जमीन अतिक्रमण केल्या त्याला सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्या, त्यांच्या घराची निवाऱ्याची व्यवस्था करून द्यायची। भारतीय समाजाला क्रिमिनल ट्राईब्स असं म्हटलं जातं। या आदिवासामध्ये 45 जाती 151 पोटजाती आहेत, त्याच्यातला शेवटचा घटक जर म्हणाल तर हा पारधी आहे। तसा आदिम जमातीमध्ये माडिया कोलाम आणि कातकरी आहे, पारध्याला का म्हणून त्याच्या समाविष्ट करून घेत नाही, त्याला समाविष्ट करून घ्या। आम्हाला महाराष्ट्र शासन पॅकेज म्हणून तुटपुंजी पैसा देतो, कधी 27 कोटी, कधी 30 कोटी, कधी 50 कोटी। आमची विनंती महाराष्ट्र सरकारला आहे, विनंती काय आहे, आम्हाला हे तुटपुंजी न देता का म्हणून शमशेर क्रांतिवीर शमशेर सिंग पारधी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावं, हे करा, सर्व प्रश्न त्या ठिकाणी मिटतील। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते शेतकऱ्यांचे विविध विभागाशी निगडीत असलेले प्रश्न त्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे आणि ते सोडवण्याचे शेवटी आम्ही ओरड कुणा जोडला, आम्ही सरकारच्या विरोधात नाही, सरकारच्या विरोधात एकही घोषणा दिलेली नाही, परंतु सरकार कसं आहे हे आम्हाला माहीत आहे, सर्वांना न्याय देण्याचं सरकार आहे। आमच्याकडे दुर्लक्ष का? कदाचित आम्हाला असं वाटतं की आई कामात असली की मुलाला दूध पाजत नाही, म्हणून आम्ही आमच्या सरकार हे आमचं मायबाप आहे आणि आमची ते सरकार मुख्यमंत्री आमच्या आई आणि वडील आहे, म्हणून आज आम्ही त्या निमित्ताने यांना मागायला आलो आम्हाला कुठेतरी न्याय द्या। आम्ही लक्षवेधी करायला आलो सरकारची की तुम्ही आम्हाला लक्ष करा, आम्ही सुद्धा या भूमिपुत्र आहोत या देशाचे आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी राहतो, आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा, हे विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा एवढा मोठा आवाढव्य 10-12 हजार लोकांचा या ठिकाणी मोर्चा आला, सर्वात जास्त या ठिकाणी महिला आणि पुरुष मंडळी आली। मी सर्वांचं या समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं या समाजाच्या वतीनं सरकारने आम्हाला न्याय जर दिला तर आम्ही सरकारचा गौरव करूच, नाही तर अन्यथा आम्ही पुढच्या वेळेस जेल भरोसुद्धा करू शकतो। आम्हाला जेल भरा करू कसे आम्ही तसे आम्हाला तुम्ही बळजबरीनं जेलमध्ये टाकता, म्हणून आम्ही स्वतःच्या हक्काकरता आम्ही स्वतः जेल भरव करू, एवढं त्या ठिकाणी बोलू। कॅमेरामॅन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र मुंबई। सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं।